नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदेज नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय विजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असे उतारे पाहता पाहणार आहोत आज आपण उतारा क्रमांक सहा पाहणार आहोत यापूर्वी आपण एकूण पाच उतारे पाहिलेले आहेत हे उतारे त्यांचे स्पष्टीकरणासह उत्तरे तुम्ही पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व उतार्यांची लिंक देणार आहे विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने जर तुम्ही उतारे सोडू सोडवलात तर निश्चितपणे मागच्या वर्षीप्रमाणे दीडशेपेक्षाही जास्त विद्यार्थी नवोदय प्रवेशास पात्र झाले होते त्याप्रमाणे निश्चितपणे तुम्हीसुद्धा नवोदय प्रवेशास पात्र व्हाल अशी अपेक्षा आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण जास्त वेळ घेणार नाही दररोज आपण एकच उतारा घेत आहोत पण अतिशय बारकाईने स्पष्टीकरणासह त्याची उत्तरे आपण घेणार आहोत या ट्रिकप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर उतारे सोडवलात तर निश्चितपणे तुम्हाला उतार्यामध्ये पंचवीसपैकी पंचवीस गुण मिळणार यात काही शंका नाही ओके बरेचसे विद्यार्थी अगदी मी सांगितल्याप्रमाणे अभ्यास करत आहेत छान अभ्यास करत आहेत खूप सारे विद्यार्थी प्रश्न वहीमध्ये लिहून घेत आहेत एका विद्यार्थ्याने तर पूर्ण उताराच लिहिलेला आहे मी त्याचं कौतुक करतो त्याचं अभिनंदन करतो विद्यार्थी मित्रांनो याप्रमाणे तुम्ही जर अभ्यास केलात वर्षभर तर निश्चितपणे यश हे तुमच्या हाती असणार आहे यश तुमच्या मागे लागणार आहे ओके चला विद्यार्थी मित्रांनो या राज्यव्यापी उपक्रमामध्ये मोफत मार्गदर्शनामध्ये जर तुम्हाला सहभाग घ्यायचा तुमच्या मित्रांना सहभागी करून घ्यायचा असेल तर माझ्या या चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठेचाळीस साठ चौदा या व्हॉट्सअप क्रमांकावर आपलं पूर्ण नाव शाळेचं नाव तालुका जिल्हा आणि वर्ग मला पाठवावं जेणेकरून मी तुम्हाला आपल्या ग्रुपची लिंक देईन ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक सहा आज आपण पाहणार आहोत ओके नेहमीप्रमाणे प्रश्न असतो उतारा वाचा आणि उताराखालील प्रश्नांची उत्तरे आणि त्यांचा प पर योग्य पर्याय निवडा आणि मुख्य परीक्षेमध्ये म्हणजेच ओ एम आर सीडमध्ये तो योग्य पर्याय रंगवायचा असतो मी नेहमी सांगत असतो की उतारा वाचण्यापूर्वी आपण प्रश्न सोडवायचा आहे सॉरी प्रश्न वाचायचे आहेत पर्याय वाचायचा आहे त्यानंतर उतारा सोडवायचा आहे उतारा वाचायचा आहे आणि मग प्रश्न उत्तर सोडवायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो बरेचसे विद्यार्थी जॉईन होत आहेत जे विद्यार्थी आपल्या ग्रुपमध्ये आहेत त्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाईव्ह क्लास करणं अपेक्षित आहे ज्यांना लाईव्ह क्लास करणं शक्य नाही त्यांनी नंतर पुन्हा व्हिडिओ पाहायचा आहे त्यात दिलेले प्रश्न उत्तर वहीमध्ये लिहून घ्यायचे चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण वळूया आपल्या या उतार्याखालील प्रश्नाकडे आता कोणीही कमेंट करणार नाही मी कोणाचंही नाव घेणार नाही ओके बरेचसे विद्यार्थी कमेंट करत आहेत क्लास सुरू करा म्हणत आहेत विद्यार्थी मित्रांनो क्लास सुरू झालेला आहे इतर कमेंट कोणीही करणार नाही प्रश्न वाचते वेळी आत्ताच कोणी उत्तरे देऊ नका ओके कारण अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं आणि म्हणून प्रश्न काळजीपूर्वक वाचा पर्याय चारही पर्याय काळजीपूर्वक वाचा पाच प्रश्न वाचल्यानंतर पुन्हा उतारा काळजीपूर्वक वाचा आणि मग नंतर प्रश्न सोडवा अशा पद्धतीने जर तुम्ही सोडवलात तर एकतर तुमचा वेळ वाचेल तुमचे गुण पूर्ण मिळतील प्रश्न तर त्याची उत्तरे अचूक मिळतील ओके चला प्रश्न पहिला पाहूया हत्तीने भारतातून जपानपर्यंतचा प्रवास हा कोणत्या मार्गाने केला पर्याय ए आगगाडीने बी विमानाने सी रस्त्याने आणि डी आगबोटीने प्रश्न दुसरा पाहूया आपण नेहरूंनी त्यांना एक सुंदर हत्ती पाठविला या वाक्यातील त्यांना हा शब्द कोणासाठी वापरला आहे पर्याय ए टोकियोचे नागरिक बी जपानमधील प्राणीसंग्रह सी जपानमधील मुले आणि डी म्हैसूरमधील मुले विद्यार्थी मित्रांनो कोणीही कमेंट करणार नाही किंवा आत्ताच उत्तरे कुणीही देणार नाही सुरुवातीला फक्त प्रश्न आणि पर्याय वाचूया प्रश्न तिसरा आहे नेहरूंना समाधान वाटले कारण पर्याय ए त्यांनी जपानला हत्ती पाठवला म्हणून बी त्यांनी पाठवलेल्या भेटीमुळे जपानमधील मुले, जपान मुले भारताबद्दल विचार करू लागली म्हणून सी हत्तीने समुद्र मार्गाने बराच प्रवास केला म्हणून आणि डी हत्ती जपानमध्ये आनंदात होता म्हणून आता आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आत्ताच तर येणार नाही उतारा पाहिल्याशिवाय उत्तर आपल्याला लक्षात येणार नाही परंतु विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न आणि पर्याय तुमच्या डोक्यात ठेवा तुम्ही जेव्हा उतारे वाचता ना तेव्हा या प्रश्नाची उत्तरे आपोआप आणि शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल म्हणजे संदिग्धता निर्माण होणार नाही कन्फ्यूज होण्याचं काही कारणच राहणार नाही ओके आता म्हणून प्रश्न चौथा वाचूया हजारो जपानी मुले हत्ती पाहण्यासाठी टोकियोला आली कारण पर्याय ए तो हत्ती भारतातून पाठविला होता म्हणून बी तो मानसाळलेला हत्ती होता म्हणून सी तो उमदा प्राणी होता म्हणून आणि डी त्यांनी पूर्वी कधीच हत्ती पाहिलेला नव्हता म्हणून त्याचं काय कारण असेल ते आपल्याला उतारा वाचते वेळी मिळेलच आता या उतार्यातील पाचवा प्रश्न शेवटचा प्रश्न वाचूया विद्यार्थी मित्रांनो शब्दसंपत्तीवर आधारित एकतरी प्रश्न विचारलेला असतोच आणि शीर्षकावर सुद्धा आधारित एक प्रश्न विचारलेला असतो बरेच विद्यार्थी प्रत्येक उतार्याला शीर्षक वहीमध्ये लिहून ठेवत आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे अंबि अभिनंदनास पात्र गोष्ट आहे चला आता प्रश्न पाचवा वाचूया कुरूप या शब्दासाठी उतार्यात आलेला उलट अर्थाचा शब्द कोणता पर्याय ए समाधान बी प्रतीक सी सुंदर आणि डी दुवा चला तर विद्यार्थी मित्रांनो या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता आपल्याला उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचायचा आहे हा उतारा सहावा आहे मी उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचायचा आहे विद्या बरेच विद्यार्थी म्हणतील सर मोठ्याने वाचण्याचे काय फायदे विद्यार्थी मित्रांनो मोठ्याने वाचते वाच वेळी एकतर आपलं मन आपलं लक्ष आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन एकाच ठिकाणी राहतं आणि आपण वाचलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लवकर मिळतात आणि म्हणून आपण अंडरलाईन करत करत सुद्धा वाचू शकतो हा पूर्ण उतारा लिहिणं शक्य नसेल तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवू शकता ओके चला उतारा वाचूया काही वर्षापूर्वी जपानमधील मुलांनी जवाहरलाल नेहरूंना पत्र लिहिले पहा काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे जपानमधील काही मुलांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना पत्र लिहिले आणि त्यांच्यासाठी हत्ती पाठविण्याची विनंती केली पहा जपानमधील मुलांनी एक विनंती केली नेहरूंजीकडे की आमच्यासाठी एक हत्ती पाठवा नेहरूंनी भारतातील मुलांच्या वतीने त्यांना एक सुंदर हत्तीसुद्धा पाठवला पहा हा हत्ती म्हैसूरमधून आणला होता तो समुद्रमार्गे जपानला पाठवण्यात आला पहा विद्यार्थी मित्रांनो समुद्रमार्गे जपानला तो हत्ती सुंदरसा हत्ती पाठवण्यात आला जो कुठून आणला होता म्हैसूरमधून आणला होता थोडंसं वर घेईन मी पुढे जाऊया तो हत्ती जेव्हा टोकियोस पोहोचला तेव्हा त्याला पाहण्यास हजारो मुले आली हत्ती पाहण्यासाठी हत्तीला पाहण्यासाठी हजारो मुले आली त्यापैकी पुष्कळ मुलांनी त्यापूर्वी कधीच हत्ती पाहिलेला नव्हता आता तुम्ही म्हणाल की हत्ती कोणी पाहिलं नसेल का हे आपलं पूर्वज्ञान आहे परंतु उतार्यात काय सांगत आहे तेच आपल्याला मान्य करावे लागणार आहे आणि म्हणून काय सांगत आहे उतारा त्यापैकी पुष्कळ मुलांनी त्यापूर्वी कधीच हाती पाहिलेला नव्हता त्यामुळे हा उम उमदा प्राणी त्यांच्या दृष्टीने भारताचे प्रतीक बनला हा आगळा वेगळा प्राणी असेल तो वेगळा प्राणी भारताच्या दृष्टीने सॉरी त्यांच्या दृष्टीने भारताचे एक प्रतीक बनला किंवा भारताने पाठवलेलं त्यांच्यासाठी एक ते प्रतीक होतं तसेच तो जपानमधील मुले आणि भारतातील मुले यांच्यामधील एक सांधणारा दुवा झाला जसं सांकव म्हणतो आपण ओके जो पूल असतो इकडचा रस्ता तिकडचा रस्ता जो नदीवरून पूल जोडलेला असतो जोडणारा दुवा म्हणजे सांधा सांधणारा दुवा कोणामधला भारतातील मुले आणि जपानमधील मुले यांच्यातील एक दुवा तयार झाला आपल्या या भेटीमुळे जपानमधील मुलांना खूप आनंद झाला आणि ते भारताबद्दल विचार करू लागले याचे नेहरूंना खूप समाधान वाटले पहा विद्यार्थी मित्रांनो आपण एखाद्याला मदत केल्यानंतर आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये सहानुभूती राहते कृतज्ञता राहते त्याच पद्धतीने जपानमधील मुलांना त्याचा खूप आनंद झाला आणि ते भारताबद्दल पॉझिटिव्ह सकारात्मक विचार करू लागले याचे नेहरूंना खूप समाधान वाटले अगदी छोटासा उतारा आता या उतार्याखालील प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत तुम्ही आता कमेंट करू शकता बरेच विद्यार्थी शिकवत असतानासुद्धा कमेंट करत आहेत कृपया तसं करू नका आईवडिलांना आईवडिलांनासुद्धा विनंती आहे की तुम्ही आपल्या लेकरांकडे लक्ष द्या जे विद्यार्थी अभ्यासू आहेत तेच आपल्या क्लासला आहेत लक्षात ठेवा ओके आणि सगळे काही नवोदयला लागणार नाहीत जे विद्यार्थी काळजीपूर्वक समजपूर्वक सांगितल्याप्रमाणे नियमित सातत्याने अभ्यास करतील ते विद्यार्थी मात्र नवोदयलाच लागणार आहेत हे लक्षात ठेवा ओके प्रश्न पहिला हत्तीने भारतातून जपानपर्यंतचा प्रवास हा कोणत्या मार्गाने केला कोणत्या साधनाने केला असं पाहिजे होतं ठीक आहे कोणत्या मार्गाने केला पर्याय पाहूया आगगाडीने विमानाने रस्त्याने अगबोटीने खूप महत्वाचा प्रश्न आहे कन्फ्युजन होण्यासारखा आहे परंतु तेवढा काही अवघड नाही ओके बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक ए पण म्हणत होते ओके ठीक आहे चला पर्याय क्रमांक डी बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत व्हेरी गुड चला ब सगळ्यांचं नाव घेणार योग नाही कुणाचंही नाव एखाद्या व्यक्तीचं नाव आलं विद्यार्थ्याचं नाव आलं तर नशीब समजा योगायोग समजा ओके कारण प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही त्याच्यामध्ये वेळ जाऊ शकतो ओके चला काही हरकत नाही हत्तीने भारतातून जपानपर्यंतचा प्रवास हा कोणत्या मार्गाने केला गाडीने म्हणजे रेल्वेने केला का नाही विमानाने नाही रस्त्यावरून गेला का तो नाही तर आगबोटी म्हणजे जहाजाने समुद्रमार्गे तो भारतातून जपानपर्यंत गेला आणि म्हणून पर्याय क्रमांक डी किंवा चार हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी किंवा चार हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे वळवूया आपण नेहरूंनी त्यांना एक सुंदर हत्ती पाठविला या वाक्यातील त्यांना हा शब्द कोणासाठी वापरला आहे पर्याय ए टोकियोचे नागरिक बी जपानमधील प्राणीसंग्रह सी जपानमधील मुले आणि डी म्हैसूरमधील मुले विद्यार्थी मित्रांनो संदिग्धता निर्माण करणारा हा प्रश्न आहे थोडासा शब्दामध्ये इकडे तिकडं फिरवलं की तुम्ही गोंधळून जाता आणि मग कुठला तरी पर्याय टिक करता रंगवता आणि घरी आल्यानंतर मग पश्चाताप करत बसता आणि म्हणून आताच काळजीपूर्वक चारही पर्याय वाचा घरी येऊन पश्चाताप करण्यापेक्षा तिथेच थोडंसं काळजीपूर्वक वाचलं तर नक्कीच आपला प्रश्न चुकणार नाही चला खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक ए आणि सीमध्ये कन्फ्यूज आहेत संदिग्ध आहेत योग्य उत्तर मी सांगणार आहे चला युवराज बेटा व्हेरी गुड काही विद्यार्थी असे आहेत की मागच्या दोन वर्षापासून चौथी पाचवी तिसरीपासून काही विद्यार्थी क्लास करत आहेत मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी हेच काही उतारे झालेले आहेत परंतु पुन्हा पुन्हा उतारे होऊनसुद्धा ते विद्यार्थी कंटाळत नाहीत आणि म्हणून असे विद्यार्थी निश्चितपणे नवोदायला लागतील किंवा ते त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी होतील चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न दुसरा पाहूया नेहरूंनी त्यांना एक सुंदर हत्ती पाठवला त्यांना त्यांना म्हणजे कोणाला टोकियोच्या नागरिकांसाठी पाठवला का त्यांनी आता तुम्ही म्हणाल की तिथले मुले पण नागरिकच आहेत ओके okay. परंतु उतार्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे काय का? okay. आहे उल्लेख जपानमधील प्राणीसंग्रहालयात पाठवला का नाही जपानमधील मुलांना पाठवला मुलांनी मागणी केली होती ओके स्पेसिफिक्स उत्तर जे आहे ते काय आहे जपानमधील मुलांनी मैसूरमधील मुलांना नाही त्यांना हा शब्द कोणासाठी आहे तर जपानमधील मुलांसाठी आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक सी किंवा तीन हे उत्तर अगदी बरोबर ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन चला आपण थोडंसं लवकर लवकर वेगाने घेऊया प्रश्न तिसरा नेहरूंना समाधान वाटले कारण पर्याय ए त्यांनी जपानला हत्ती पाठविला म्हणून बी त्यांनी पाठवलेल्या भेटीमुळे जपानमधील मुले, जपान मुले भारताबद्दल विचार करू लागली म्हणून सी हत्तीने समुद्रमार्गाने बराच प्रवास केला म्हणून आणि डी हत्ती जपानमध्ये आनंदात होता म्हणून पहा विद्यार्थी मित्रांनो खूप मजेदार प्रश्न आहे असे उतारे आपल्याला परीक्षेमध्ये येतात आणि अगदी मजा करत करत ज्याला म्हणतो आपण आता अगदी त्या उताऱ्याचा आनंद घेत घेत आपण जर उतारे सोडवले तर निश्चितपणे भाषा विषयामध्ये शंभर टक्के गुण तुम्हाला मिळणार आहेत चला प्रश्न तिसरा या प्रश्न तिसऱ्याचं उत्तर खूप सारे विद्यार्थी उत्तरे देत आहेत व्हेरी गुड ऋत्विक चला ओम बरेचसे विद्यार्थी माझ्या शाळेतूनसुद्धा जॉईन आहेत व्हेरी गुड बेटा चला रितेश कुणाल आकाश स्वराज व्हेरी गुड चला प्रश्नसुद्धा वहीमध्ये लिहून घेत आहेत तुम्हाला भरपूर वेळ मिळत आहे योग्य उत्तर बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत आणि अगदी बरोबर आहे तरीसुद्धा डायरेक्ट बीला नि न निवडता अगोदर चारही पर्याय आपल्याला वाचायचे आहेत त्यांनी जपानला जपान हत्ती पाठवला म्हणून नेहरूंना समाधान वाटले का पंडितजींना नाही त्यांनी पाठवलेल्या भेटीमुळे जपानमधील मुले भारताबद्दल विचार करू लागली म्हणून का होय हत्तीने समुद्र मार्ग बराच प्रवास केला म्हणून नेहरूंना समाधान वाटले का नाही हत्ती जपानमध्ये आनंदात होता म्हणून नेहरूंना समाधान वाटले का नाही तर योग्य उत्तर काय आहे बी पर्याय क्रमांक बी त्यांनी पाठवलेल्या भेटीमुळे जपानमधील मुले भारताबद्दल विचार करू लागली याचे त्यांना समाधान वाटले आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी किंवा दोन हे उत्तर अगदी बरोबर प्रश्न चौथा तुमच्यासमोर हजारो जपानी मुले हत्ती पाहण्यासाठी टोकियोला आली कारण पर्याय आहे ए तो हत्ती भारतातून पाठविला होता म्हणून बी तो मानसाळलेला हत्ती होता म्हणून सी तो उमुदा प्राणी होता म्हणून आणि डी त्यांनी पूर्वी कधीच हाती पाहिलेला नव्हता म्हणून चला बरेच विद्यार्थी पर्याय निवडत आहेत व्हेरी गुड तुम्ही तुमचे नाव प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक कमेंट बॉक्समध्ये लिहित चला कमेंट रेकॉर्ड होत आहेत ओके नाव घेण्याचा कोणी आग्रह करत नाही हे अगदी चांगली गोष्ट आहे प्रश्न चौथा आपण आता लगेच उत्तर त्याचं पाहणार आहोत कमी वेळामध्ये आणि एकच उतारा दररोज एक मागच्या वर्षी आपण दोन दोन उतारे घेतलेले आहेत एका क्लासमध्ये परंतु आपण तेवढा वेळ आपण घेणार नाही अगदी थोडा वेळ कारण तुम्हाला आपण स्क्रीनिंग जास्त होत आहे स्क्रीनच्या समोर तुम्हाला डोळ्यासमोर डोळ्याला त्रास होत आहे त्याचा तुम्हालाही होत आहे आणि मलाही होत आहे आणि म्हणून आपण कमी वेळात हा क्लास एकच उतारा घेत आहोत चला हजारो जपानी मुली हत्ती पाहण्यासाठी टोकियोला का आली कारण तो हत्ती भारतात भारतातून पाठवला होता म्हणून का नाही तो माणसाळलेला म्हणजे पाळलेला हाती होता म्हणून का नाही तो उमदा प्राणी होता म्हणून का नाही तर त्यांनी पूर्वी कधीच हत्ती पाहिलेला नव्हता आणि म्हणून ते हत्ती पाहण्यासाठी टोकियोला आले असं उतरात सांगितलेलं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक डी किंवा चार हे उत्तर अगदी बरोबर ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण शेवटच्या टप्प्यात आहोत शेवटच्या प्रश्नाकडे वळणार आहोत या उतार्यामधल्या प्रश्न पाचवा कुरूप या शब्दासाठी उतार्यात आलेला उलट अर्थाचा शब्द कोणता मी नेहमी सांगत असतो की शब्दसंपत्तीवर आधारित एखादा प्रश्न असतो शीर्षकावर आधारित एखादा प्रश्न असतो त्यानंतर आकलनावर आधारित एखादा प्रश्न असतो अशा पद्धतीचे प्रश्न वेगवेगळ्या प्रश्नांचा सराव सुद्धा आपण वर्षभर घेणार आहोत अगदी तीनशे ते साडेतीनशे त्याहीपेक्षा जास्त आपण उतारे आणि त्या उतारांचा सराव आपण नक्कीच घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला नियमित क्लास करावा लागेल ओके चला पाचवा प्रश्न कुरुप या शब्दासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक उत्तरे पण द्यायला सुरू केलेली आहेत व्हेरी गुड चला कुरूप या शब्दासाठी उतारता आलेला उलट अर्थाचा शब्द कोणता आहे उलट अर्थ समान अर्थ सारख्या अर्थाचा शब्द अशा पद्धतीचे शब्द शब्द तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्नामध्ये उल्लेख केलेला असतो शब्दप्रयोग झालेला असतो म्हणून गोंधळून जायचं नाही कुरूप या शब्दासाठी उतार्यात आलेला म्हटलेला आहे पहा पुन्हा हे पण वाक्य उलट अर्थ म्हणजे विरुद्धार्थाचा शब्द याचा विरुद्धार्थी शब्द कुरूप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे कुरूपचा विरुद्धार्थी समाधान का नाही क्रूप याचा समानार्थी शब्द प्रतीक काय नाही सॉरी उलट अर्थाचा कुरूपचा विरुद्धार्थी शब्द आहे सुंदर दुवा नाही तर योग्य उत्तर काय आहे क्रूप या शब्दाचा उलट अर्थाचा शब्द तोही उतारात आलेला कोणता आहे सुंदर पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाच प्रश्न घेतलेले आहेत खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी पाचही प्रश्नांची उत्तरे बरोबर दिलेली आहेत काही विद्यार्थ्यांचं चुकलं असेल परंतु नाराज न होता गोंधळून न जाता आपण चुकलेल्या प्रश्नाचं उत्तर दुरुस्त करून घ्यायचं आहे आणि पुन्हा ते चुकणार नाही याची खात्री बाळगायची तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा उतारा हा व्हिडिओ आणि माझं शिकवणं तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करत चला जिथं लाईव्ह कमेंट आहे लाईव्ह चॅट आहेत ना तिथे कट केल्यानंतर खाली थंब येतो थंब दिसतो बरेच विद्यार्थी क्लासला जॉईन असतात परंतु लाईक करत नाहीत लाईक करणे याचा अर्थ मी शिकवले तुम्हाला समजलं की नाही असा अर्थ होतो आणि म्हणून लाईक करत चला दुसरी गोष्ट अशी होते की ज्यांना हा व्हिडिओ पोहोचला नाही त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचतो ओके आणि ज्यांना काही विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत की सर मला क्लासची लिंक आली नाही म्हणून परंतु विद्यार्थी मित्रांनो जरी एखाद्या वेळेस तुम्ही क्लासची लिंक जरी आली नाही तर तुम्ही सबस्क्राईब जर केलेलं असेल पहा खाली सबस्क्राईबचं बटन दिसत आहे लाल दिसत असेल तर त्यावर टिक करा पुढे बेल आयकॉन आहे घंटीचं बटन आहे त्यावर टिक क्लिक करा ऑलवर टिक करा तुम्हाला यूट्यूब ॲटोमॅटिक अर्धा तास अगोदर एक लिंक पाठवते जी की आपली लाईव्ह क्लासची असते आणि म्हणून त्यावरसुद्धा क्लिक करून तुम्ही क्लास जॉईन करू शकता चला अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी आता थांबणार आहोत गुड बाय Have yeah, well, a nice day.